आणि हा बेडरूम लहान झाला, टॉयलेट म्हणून वापरूया, नो प्रॉब्लेम. हा टॉयलेट सापडले, घर बांधून द्या मला. घर बांधून पाहिजे, घर बांधून पाहिजे, छान असं सुबक असं सुंदर. एक सेकंड सावकाश बोला, शांतपणे बोला, माझं डोकं फिरवू नका. काय प्रॉब्लेम आहे? काय जोराची भूक लागते ना? भूक लागले तर बाजूच्या हॉटेलमध्ये जा, काय पाहिजे ते खा. पूर्ण ऐकून घ्या आणि मग बोला. जोराची भूक लागते ना तसं मला जोराचं घर लागलंय. हो हो, घर लागलंय. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला. तुम्हाला सांगतो, आम्ही पटापट इमारती बांधतो आणि लगेच पाडतो सुद्धा. काय म्हणजे आम्ही म्हणजे प्लॅन्स बनवतो. सांगा फक्त डिझाईन, सांगा हव्या त्या खोल्या, सांगा हवे ती घर, सांगा हवं तसं बांधतो. काय म्हणतो ना, बघा पहिल्या मजल्यावर ना, पहिल्या मजल्यावर असं बाथरूम, किचन, त्याच्यानंतर डायनिंग हॉल आणि दोन नंबरला. दोन नंबरची कामी मी करत नाही. उठ उठ, मला लक्षात आलं. ऐका, दोन नंबर दुसऱ्या मजल्यावर. ओके, दुसऱ्या मजल्यावर बेडरूम हवेत आणि मला कॅमेरे लावायचे बेडरूम मध्ये. तुमचं लक्षण ठीक दिसत नाही मला, कळलं सुद्धा. उठा 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 उठा. मारी ना मारी मी तुम्हाला. काय झालं? बेडरूम मध्ये कशाला कॅमेरे लावायचे? तुम्ही काय बोलात? सिक्युरिटी साठी कॅमेरे लावायचे आहेत, त्याकरता टॉवर बांधायला लागतील की नाही? टॉवर, येस, नो प्रॉब्लेम. पण मी माझं काम दुसऱ्या मजल्यापासूनच सुरू करेन. म्हणजे पाया खणणारच नाही? हे बघा, अशी तळ्यागाळ्यातली कामं आहेत ना, ती दुसऱ्याला सांगा. माझं काम तुम्ही बघता ना, मानसी टक्कन वर गेली पाहिजे. नशीब टेरेस नाही बांधायला सांगितली. टेरेस मध्ये आल्यानंतर बांधली. रेस काय वाटेल ते बोलताय. बरं, मला प्रत्येक बेडरूमच्या बाजूला एक बाथरूम हवंय. नो प्रॉब्लेम. आपण अजून एक मजला ऍड करू आणि प्रत्येक ठिकाणी बाथरूमच बाथरूम करू. म्हणजे इकडे बाथरूम, तिकडे बाथरूम, तिकडे बाथरूम, इकडे बाथरूम. तुम्हाला जिथे जायचं तिकडे आंघोळ करा. काय पकडा पकडी खेळायचे मला तिथे? हमाम खाना उघडायचंय. अहो, बेडरूमला अटॅच बाथरूम हवंय. अटॅच माझ्या लक्षात आलेलं आहे. आताच माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय काय हवंय ते. नो प्रॉब्लेम, मी सगळं करून देईन प्लॅन प्रमाणे. बरं, मला सांगा, तुम्हाला जिना हवा की लिफ्ट? लिफ्ट कशाला? दुसऱ्या मजल्यावरती आम्ही चढून जाऊ शकतो. हे बघा, तुम्ही टार्झन सारखे दोरीला लटकून सुद्धा जाऊ शकता, मला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त विचारा ना, माझं कर्तव्य नाही का? बरं, मला इटालियन मार्बल पाहिजे, तेही इटालीच. इटालियन? बट तुम्हाला इटालियन बोलता येतं का? मला त्याच्याशी गप्पा मारायची का? लग्न करायचे? बघा, इटालियन मला सुद्धा बोलता येत नाही म्हणून विचारलं. आणि मुळात कसं माहितीये का, ऑर्डर तुम्हाला द्यावी लागणार आहे. मग ती देताना तुम्ही इटालियन मध्ये द्या, इटालियन मध्ये द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही ना? मग ठीक आहे. आणि मला एक सांगा, किचनचं काय करणार तुम्ही? हवंय तुम्हाला? आता घर बांधतोय म्हटल्यावर किचन नको का? कसं आहे, तुम्ही एवढे श्रीमंत आहात, इटालियन वगैरे फ्लोअर टाकताय, तर मग हॉटेलमधलं जेवण तुम्हाला सहज परवडेल नाही का? काय परवडेल काय नाही परवडेल आम्ही बघू. हा, कधी सुरुवात करताय बांधकामाला? डिग्री आणि लायसन्स मिळाले की लगेच. मग ते कुठे ठेवलंय तुम्ही? सरकारने ते जप्त केलंय हो, उगीच. म्हणजे माझे एक दोन घरं पडली म्हणून. होय का? अशी किती घरं बांधलीचो तुम्ही? दोन. हा,